जिल्हा परिषद सोलापूर समाज कल्याण विभागातर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी क्रीडास्पर्धा आज दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आली. ही स्पर्धा 2 दिवस चालेल. या स्पर्धेसाठी या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळांनी भव्य आणि दिव्य अशी सर्व शाळांची रॅली काढली होती आणि या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मान्य संदीपजी कोहिनकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, तसेच मीनाक्षी रोकडे मॅडम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ही रॅली बघताना खरोखरच मजा आली, कारण हे दिव्यांग विद्यार्थी काही चालत, काही मूकबधिर असलेले आणि काही सायकलवरून सुद्धा या रॅलीत उत्साहाने भाग घेत होते. आणि त्यांच्या उत्साहाला हुरूप देण्यासाठी सर्व प्रमुख पाहुण्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. त्याचवेळेस ज्योत प्रज्वलनाचा कार्यक्रमसुद्धा घेण्यात आला आणि ही ज्योत पेटवताना सर्व उत्साही शिक्षकगण, विद्यार्थी तसेच प्रमुख पाहुणेसुद्धा फारच उत्साहित आणि प्रफुल्लित झालेले आपणास दिसत आहेत. आणि या कार्यक्रमानंतर लगेचच मला एक छोटेखानी भाषण द्यावे लागले त्याचा समावेश. खरं तर ही स्पर्धा आहे दिव्यांगांसाठी अतिशय न्यारी. ही दिव्यांग मुले आहेत खरोखरच प्यारी. ही दिव्यांग मुले आहेत खरोखरच आहेत प्यारी. आणि ही सर्वसामान्यांना पडतात भारी. कारण दिव्यांग असणं काय तुमच्या हातात नाही आहे. देवतारी त्याला कोण मारी, देव तुम्हाला ताळणार आहे. कारण तुम्हाला एक कमी दिलं तर तुम्हाला 4 गुण देव जास्त देतो. आणि तुम्ही पॉवरफुल आहात आणि तुम्हीच या देशाचं भविष्य चांगलं घडवू शकता असं मला निश्चित वाटतं. खरं तर आता जास्त वेळ न घेता एक गाणं मला आठवतं हिंदी पिक्चरमधलं, आणि तो पिक्चर शाहरुख खानचा होता बहुतेक. तो पिक्चर कभी हा कभी ना असावा. आणि त्यातलं एक गाणं आहे, वो तो है लेपेला हजारो में अकेला सदा तुमने ऐब देखा हुनर को न देखा वो तो है लेपेला बंसी को लकड़ी सदा समझा किए तुम पर उसके नगमे की धुन कहाँ सुन सके तुम. या गाण्यातच काय म्हणणं आहे की तुम्ही यांना लाकूड समजता, आपण हे आहेत बासरी आणि यांच्या बासरीचे सूर या स्पर्धेत तुमची एक अशी मनोमन सदिच्छा व्यक्त करून. या छोटेखानी भाषणानंतर स्पर्धांच्या काही उत्साही क्षणांची ही क्षणचित्रे आपणास नक्कीच सुखावत असतील, कारण मुलांच्या धावण्याच्या स्पर्धा बघून आपणासही लहानपणात जावेसे वाटते. आणि त्यांच्या धावण्याला सर लोकांचे मिळणारे प्रोत्साहन बघून त्या मुलांनासुद्धा जोरदार असे पळावेसे वाटते. आणि या धावण्याच्या स्पर्धेनंतर आपण बघतोय ही गोळाफेक स्पर्धा. गोळाफेक स्पर्धा ही काही सोपी स्पर्धा नाही आहे. यासाठी फार ताकद लागते आणि यासाठी सराव पण लागतो. आणि ही मुले गोळाफेक करताना अतिशय व्यवस्थित व नियमाप्रमाणे गोळाफेक करताना दिसत आहेत. आणि यात मुलीही काही मागे नाही आहेत. या मुलींनीही गोळाफेक स्पर्धेत भाग घेतलेला आहे आणि त्यासुद्धा त्यांच्या परीने हा गोळा लांब टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि या स्पर्धेनंतर लोकांना शेवटी बक्षिसं मिळाली आहेत.